आज मला बाजारात छानपैकी पांढरा राजमा मिळाला बरं का, आणि त्याचीच उसळ आज आपण करणार आहोत, ती सुद्धा कांदा लसूण न घालता। नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बाजारात गेल्यावर आज मला पांढऱ्या राजम्याच्या शेंगा दिसल्या बरं का, म्हटलं चला आज आपण त्याची भाजी करूयात। पण कुठली उसळ करायची म्हटली की कांदा लसूण त्याशिवाय स्वाद येत नाही, हे मात्र जरी असलं तरीसुद्धा श्रावणामध्ये आपण कांदा लसूण खात नाही, आणि बरेच लोक आहेत की ते वर्षभरसुद्धा कांदा लसूण खात नाही। परंतु कांदा लसूण न घालतासुद्धा राजम्याची ही जी उसळ आपण करणार होती अप्रतिम होते, चवदार होते आणि छान पण होते। ही उसळ कशी करायची ते आपण बघूयात। चला तर मग त्याच्याकरता स्वयंपाकघरात जाऊयात। आणि हो, एक सांगायचं राहिलं, आपले व्ह्युअर्स आपल्या पुस्तकाबद्दल काय म्हणत आहेत ते आपण बघायला पाहिजे, हो की नाही? मी नेहा पुण्यातून। आज काय करायचं, उद्या काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो, पण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे कारण मी अनुराधा ताईंचा आज काय मेनू हे पुस्तक विकत घेतलेलं आहे। तरी माझी एक विनंती आहे की सर्वांनी हा हे पुस्तक घ्यावं आणि सगळ्यांनी हे पुस्तक नवीन ज्या नवरी आहेत त्यांना लग्नामध्ये गिफ्ट द्यायला हे खूप उपयुक्त पुस्तक आहे। अनुराधा ताईंचे जे नॉलेज आहे खाद्य संस्कृतीबद्दल महाराष्ट्राच्या, ज्या आपण विसरत चाललेलो आहोत, त्या सर्व ह्याच्यात अवेलेबल आहेत। तरी सर्वांनी हे पुस्तक घ्यावं आणि मीही घेतलंय, मलाही फायदा झालाय, तसं तुम्हालाही फायदा या गोष्टीचा व्हावा। धन्यवाद। आता आपण जी उसळ करणार आहोत की नाही, त्या अशा शेंगा बाजारात मिळतात बरं का। मी 1/2 किलो आणल्या होत्या, तर त्या शेंगा ज्या असतात त्याचे असे हे दाणे निघतात, एखादी काळीसुद्धा निघते बरं का। आणि हे सगळे असे आपण पटकन सोलून घ्यायचे शेंगा। साधारण एक 1/2 शेर शेंग मी आणली होती, तर एक वाटी 2 वाट्या त्याचे दाणे निघाले। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल, हा काळा राजमा होता, त्याची एकच शेंग आली होती, त्याचे काही बिया त्याच्यामध्ये आहेत। तर हे सगळे असे एकत्र करून घेऊयात आपण आणि त्याची मस्तपैकी उसळ करून घेऊयात। आता आपण या आपल्या राजम्याच्या उसळीकरता हे खोबरं, हिरव्या मिरच्या 1-3, थोडीशी दालचिनी, एवढी नाही घेणार मी, 1-2 चिमुटेच घेणार आहे दालचिनीची पूड, आणखीन थोडी कोथिंबीर घेईन आणि याच्यात थोडंसं मीठ घालून आणि 1 चमचाभर जिरे घालून हे सगळं एकत्र करून मिक्सरवर छान बारीक वाटून घेणार आहोत आणि आपलं छान हिरवं वाटण तयार होईल। आता उसळ करणार आहोत की नाही आपण, त्याच्याकरता आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेलाचं प्रमाण नेहमी आपल्या आवडीप्रमाणे, कमी जास्त घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। त्याच्यात आपण मोहरी घालूयात, आज थोडेसे जिरे घालूयात बरं का। बरेच जण मला विचारतात की काकू तुम्ही जिरे का नाही फोडणीत वापरत, तर मला स्वतःला खूपसं ते आवडत नसल्यामुळे मी विसरूनच जाते बरं का। आता आपण जिरे घातलेले आहेत, त्याच्यात थोडीशी हळद, त्यातला निम्मा मसाला जो आहे ना हिरवा मसाला, तो आपण याच्यामध्ये घालून परतून घेऊया। गॅस लहान करायचा, मसाला परतला गेला ना तरीसुद्धा त्याची चव वेगळी होईल आणि थोडासा कच्चा घातला तर त्याची चव वेगळी येईल, त्यामुळे आपली उसळ एकदम फर्स्ट क्लास होणार आहे। आता हे छान परतून घेतलं आहे। आता ह्याच्यात आपण 1 टीस्पून धन्याची पावडर, 1 टीस्पून आपला रोजचा घरात तुम्ही जो वापरत असाल तो काळा मसाला, यात मिरची घातली पण ती कमी तिखट आहे त्यामुळे थोडंसं तिखट, आणि आपण हे हलवून घेऊयात। आता मसाला आपण थोडा परतून घेतला, त्याचा कच्चटपणा गेला की आपण त्याच्यामध्ये आपले जे राजमा आहे ते घालूयात। राजमासुद्धा मी दाणे सोलून झाल्यावर पाण्यात घातले होते बरं का। एक 2 मिनटं आपण राजमा या तेलात आणि मसाल्यामध्ये परतून घेऊयात। ही भाजीसुद्धा आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवली तरीसुद्धा चालू शकते। हे आपलं छान परतलं गेलं आहे, त्याच्यात आता आपण हा जो आपण खोबरं आणि खसखस भाजलेला मसाला असतो की नाही तो आपण घालूयात। काही नाही, थोडंसं खोबरं घ्यायचं, छान भाजून घ्यायचं, खसखसही भाजायचे, थोडेसे जिरे घालायचे आणि मिक्सरवर बारीक करून हा मसाला तयार नेहमी घरामध्ये असावा। म्हणजे ज्यावेळेला आपण कधी एखादी भाजी म्हणा रस्सा म्हणा करतो त्यावेळेला हे पटकन टाकलं तर स्वाद तर येतोच, शिवाय खोबऱ्यामुळे आपल्या रस्स्याला किंवा भाजीला घट्टपणा येतो, त्यामुळे असं एक वाटीभर तरी खोबऱ्याचं असा मसाला नेहमी करून ठेवावा। आता हे झालेलं आहे, आता ह्याच्यात आपण आपला हा उरलेला खोबऱ्याचा आणि याचा मसाला घालूयात। एकदा हलवून
पाणी घालून आपण आपली उसळ शिजवून घेऊयात. याच्याबरोबर आपण पुऱ्या करणार आहोत बरं का, त्यामुळे आपण थोडासा रस्सा ठेवणार आहोत. आता गॅस लहान होता इतक्या वेळ, आता थोडासा मंद करूयात. याच्यावर एक झाकण ठेवूयात आणि आपला राजमा शिजवून घेऊयात. जो 7-8 मिनटं झालीत आपला राजमा शिजला आहेत का बघूयात. हे कुकरमध्ये सुद्धा डायरेक्टने आपण मेथडने करू शकतो बरं का. रंग तर छान आला आहे, वास तर मस्त आलेला आहे. आ हा, आपला राजमा पण शिजलेला आहे की नाही, छान झाला आहे की नाही आपला राजमा. कांदा लसूण नाही पण काही फरक पडलेला नाही, उत्तम झालेला आहे. त्याच्यात आता एकच बटाटा आहे, त्याचं आपण उकडून साल काढली आणि तो बटाटा आपण याच्यात घालणार आहोत. या बटाट्यामुळे आपल्या राजमाला आणखीन थोडासा घट्टपणा येईल. आपला राजमा झाला आहे, त्याच्यावरनं थोडीशी आपण कोथिंबीर भुरभुरूयात. मस्त राजमा झालेला आहे, शिजलेला आहे. गरम गरम पुऱ्या करूयात आणि आपण आपला राजमा वाढायला घेऊयात. अशी आपली छान राजमा, ओल्या राजम्याची बटाटा घालून केलेली भाजी तयार आहे. त्याच्याबरोबर टमॅटो आहे, काकडी आहे, त्याच्यावर थोडंसं मीठ आणि चाट मसाला घातला आहे, कैरीचं लोणचं आणि पुऱ्या. बस आपला मस्त मेनू तयार आहे. पोट भरेल पण मन काही तुमचं भरणार नाही, नक्की करून बघा. आहे की नाही किती छान उसळ झाली आणि कांदा लसूण न वापरता सुद्धा त्याचा रंग चव उत्तमच झाले. ह्याच्याबरोबर गरम गरम पुऱ्या किंवा गरम गरम पराठे, कैरीचं लोणचं आणि थोडेसे पापड तळले की बस आपला मेनू तयार झाला. आणि अशाच बऱ्याच रेसिपी आपल्या आज काय मेनूमध्ये, जवळजवळ 70-80 मेनू आहेत बरं का. ह्याच्यात कांदा लसूण घातलेले, कांदा लसूण न घातलेले, पंचपक्वान्नाचे मेन्यू, नंतर आपले ब्रेकफास्टचे मेनू, वन डिश मेनू, अनेक मेन्यू आहेत ह्याच्यामध्ये. आणि शिवाय पार्टीचे विशेष मेन्यू आहेत. त्यामुळे हे पुस्तक जर प्रत्येकाच्या घरामध्ये असेल की नाही तर मग दुसरीकडे बघायलाच नको. बस याच्यातली अनुक्रमणिका काढायची आणि तो मेनू करायचा. आज काय मेनू काय किंवा मेजवानी मेजवानी ही पुस्तकं आता दिवाळी म्हणा, भाऊबीज म्हणा, रक्षाबंधन म्हणा, वाढदिवस म्हणा किंवा अगदी लग्नाच्या सराईमध्ये नववधूला द्यायलासुद्धा ही पुस्तकं अतिशय उत्तम आहेत. ही तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि ह्याकरता लागणाऱ्या सगळे जे डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत बरं का, तेही बघायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.